निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय स्टोमरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. आज सांगली जिल्ह्यात 10 नवे कोरोनाबाधित, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे शतक पार, तर कोरोनाग्रस्तांचा आकडा द्विशतकाजवळ. आज सांगली जिल्ह्यात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 10 नवे रुग्ण सापडल्याने सांगली जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा द्विशतकाजवळ पोहोचला असून त्यांचा आकडा 192 आहे. आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी शतक पार केले असून त्यांचा आकडा 104 इतका असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली. आज नव्याने सापडलेल्या 10 रुग्णांपैकी 2 विट्याचे आहेत, तर शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 4, मांगले येथील 1, तसेच कडेगाव तालुक्यातील वांगी येथील 1, पलूस तालुक्यातील कुंडल येथील 1 व आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील 1 असे एकूण 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.